नागपुर महानगर पालिका में 11 कोरोना पॉजिटिव मरीज है। इसमें महत्व और गंभीरता की यह बात है कि परिवार से 3 कोरोना पॉजिटिव पाए गए हैं, जिसकी पुष्टि तुकाराम मुंडे ने की है। नागपुर महानगर पालिका क्षेत्र आतापर्यंत 11 पॉजिटिव आलेले आहेत, त्यामध्ये 4 ओरिजिनल जे होते त्यामध्ये फॉरेन ट्रॅव्हलची हिस्ट्री होती आणि त्याच्यापैकी एक डिस्चार्ज पण झालेला आहे। बाकीचे 3ही आता 1-2 दिवसात डिस्चार्ज होती अशी परिस्थिती आहे। आता जे 5 नवीन पॉझिटिव्ह केसेस आले आहेत कोविडच्या बाबतीत, त्यांना इथली जे एक व्यक्ती होते 16 तारखेला रात्री दिल्लीला गेली, 17 दिवसभर तिथं करोल बाग आणि इतर एरियात परचेस केलं आणि 17च्या रात्रीला ट्रेनमधून वापस 18 तारखेला आले। 22 तारखेला त्यांना तापासारखं आलं, परंतु त्यांनी स्वतःच औषध घेऊन फार्मसीवरती घेऊन त्याच्या स्वतःला डॉक्टरला चेक करून ट्रीटमेंट चालू केली, पण 25ला जास्त वाढल्यामुळे त्यांना ॲडमिट केल्यानंतर हे लक्षात आलं की ते पॉझिटिव्ह आहेत। ते स्वतः पॉझिटिव्ह, त्यांच्याबरोबर एक मॅनेजर जो होता तो बरोबर दिल्लीला गेला तो पॉझिटिव्ह आहे, आणि तो जो स्वतः मालक होता त्याच्या कुटुंबातले 3 पॉझिटिव्ह, आणि जो मॅनेजर होता तो पॉझिटिव्ह, त्याची मुलगी पॉझिटिव्ह, आणि यांच्या दुकानातला जो हेल्पर आहे तो पॉझिटिव्ह आणि त्यांची मुलगी पॉझिटिव्ह। अशा तऱ्हेनं हे 11 जे आहेत ते प्रायमरी कॉन्टॅक्ट मधलेले आहेत, त्याच्यामुळं याला कोणत्याही प्रकारचा कम्युनिटी स्प्रेड असं म्हणता येणार नाही। त्यांना त्याचप्रमाणे थर्ड लेवलला, थर्ड कॉन्टॅक्टपर्यंत याचा स्प्रेड अजून झालेला नाही, त्याच्यामुळं नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही। मरीजों के बढ़ते आंकड़े चिंताजनक है, इससे बचने के लिए लोगों का सतर्क रहना आवश्यक है। किसी भी प्रकार का गैर जिम्मेदाराना हरकत ना करें, कृपया संचार बंदी का पालन करें और स्वस्थ रहें।